वेलकम टू शीलाज किचन। आज मी तुम्हाला कमी साहित्यात बिस्किट बनवायचे कसे ते दाखवणार आहे। त्याचे साहित्य बघून घ्या। मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, मैदा घेतलेला आहे, पिठी साखर घेतलेली आहे आणि काजू बदामाचे बारीक काप घेतलेले आहेत। मी आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे। बघा कमी गॅसवर भाजायचे आहेत ते। आपले शेंगदाणे भाजलेले आहेत, मी आता हे काढून घेणार आहे, गॅस बंद करणार आहे। मी काही प्लेट मध्ये काढून घेतलेले आहे। आणि या शेंगदाण्याला पूर्ण असे त्याचे टरफल काढून घ्यायचे आहेत, असे जोळून। मी आता हे मिक्सर मध्ये काढून घेणार आहे। मी आता हे मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे। मी आता या प्लेट मध्ये टाकणार आहे। बघा त्याला पाणी म्हणजे तेल सुटलेलं आहे, त्याच्यात पाणी टाकायचं नाही आपल्याला। मी आता याच्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घालणार आहे। मी आता याच्यामध्ये 3 चमचे मैदा घालणार आहे आणि हे मळून घेणार आहे। मी आता याच्यामध्ये 1 चमचा तूप घालणार आहे आणि ह्याचा गोळा करून घेणार आहे। हे बघा, हे आता आपला गोळा झालेला आहे। मी आता याचा थोडा एक तुम्हाला बघा मी बिस्किट बनवून दाखवणार आहे। तुम्ही कोणी आकाराचा करू शकता। हे बघा मी असा आकार देणार आहे आणि एका साईडला याला असे काजू बदाम लावून मी अशा प्लेटला तूप लावून असं ठेवणार आहे। पूर्ण असेच करून घेणार आहे। हे बघा पूर्ण मी बिस्किट करून घेतलेले आहे। मी आता गॅसवर एक पातेल ठेवले, त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे, त्यामध्ये हे ठेवणार आहे। आता मी त्याच्यावर एक गॅस झाकून ठेवणार आहे। 20 ते 25 मिनिट लागतील त्याला। आपलं झालेलं आहे। आता मी गॅस बंद करणार आहे आणि थंड करायला ठेवणार आहे। हे आता आपले बिस्किट तयार झालेले आहेत। जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।